केलं चालू. आज आपण घेणार आहे ब्लंट कट. ठीक आहे, ब्लंट कट शक्यतो आपण कुठल्या हेअरला करतो किंवा कोणाला करायचा, जे काही स्कूलच्या मुली वगैरे आहेत मॅच टू मॅच त्यांच्यामध्ये हेअर कट हा आपण जास्त दिला जातो. लेडीज पण करतात त्याबद्दल काही डाऊट नाही. एक लोअर साइड इयर, मिडल शोल्डर आणि शोल्डर तीन स्टेप मध्ये हेअर कट होतो. तर आपण आज मिड शोल्डर पर्यंत एक ब्लंट कटचं आपण प्रिपरेशन करू. सगळ्यात पहिलं काय करायचं, केसांचं स्ट्रक्चर ह्या हेअर कट मध्ये स्ट्रेट असलं पाहिजे, कर्ली वेव्हीज वगैरे नको. का? कारण आपल्याला पूर्ण हेअरकट केल्यानंतर एक वन लेंथ प्रॉपरली फिनिशिंग मध्ये कट आला पाहिजे आणि तो असा इनसाइड टर्न मध्ये असला पाहिजे. इनसाइड टर्न आपण इथे हेअरकट केल्याच्या नंतर बऱ्याच वेळेस बघितलं असेल सगळ्यांनी की जेव्हा आपण सेट करतो त्यावेळेस हा हेअरकट या पद्धतीने येऊन असा इकडे इनसाइड शिफ्ट होतो. ठीक आहे, तो आपण आज प्रिपरेशन करू. ठीक आहे, सगळ्यात पहिलं आपल्याला सेक्शनिंग प्रॉपर झालं पाहिजे. ठीक आहे, सेक्शनिंग मध्ये आपल्याला ज्यामध्ये हॉर्शो सेक्शन घ्यायचं. कोणतं? हॉर्शो. हॉर्शो सेक्शन कसं घेतलं जातं सांगता येईल का? ऑप्टिकल बोन आणि पिवेट बोनच्या मिडल पर्यंत आयब्रो प्रोफाइल सेक्शन कंटिन्यू करायचं. मिड आयब्रो पासून बॅक साईडला ऑक्सिपिटल बोन पर्यंत. ठीक आहे, मग आता आपण अगोदर हॉर्शो सेक्शन क्रिएट करू. आपण जस्ट कोम करतोय. फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करणार, मिड आयब्रोज पासून घेणार. ठीक आहे, मिड आयब्रोज पासून आपण ऑक्सिपिटल बोन पर्यंत जाणार. आपण याला काय करूया, आता इथे लॉक करूया. ठीक ओके, आपण आता इथे ऑक्सिपिटल बोन पर्यंत घेतलेलं आहे. ठीक आहे, आता ओव्हरऑल स्ट्रक्चर बघायचं केसांचं. केसांचं सगळ्या फेस वगैरे सगळं प्रॉपर एकदा रीड करून घ्यायचं की आपल्याला क्लायंटनं बिफोरचा त्याचा पास्ट काय आहे, कुठला हेअर कट केला होता, फ्रंट लेअर केलेला आहे. ॲक्च्युली आपल्याला ब्लंट कटमध्ये हा सेक्शन पूर्ण पाहिजे, तर आपल्याला ह्या लेंथपर्यंत आपण कटिंग आहे ना नाही देणार आहे. आज आपण थोडंसं खालीच घेणार आहे. ठीक आहे, साधारणतः आपण हा पॉईंट घेऊया. ठीक आहे,
मिड शोल्डर चा सगळ्यात पहिलं आपण एक सेक्शन कटिंग करणार, ठीक आहे, गाईडलाईन साठी 0 degree मध्ये कोंगिंग प्रॉपर करायचा. ओके, सेम गाईडलाईन आपली आता पुढे ट्रॅव्हलिंग होईल. कटिंग आपण 0 degree मध्ये देतो, ठीक आहे. नेक्स्ट आपण हा गाईडलाईन या राईट हँड साईडच्या कटिंग मध्ये मर्ज करणार आहे, ठीक आहे. बघून घ्या, दिसतोय इधर सेम कटिंग. असं वाटलं आपल्याला कुठे सेक्शन आणि वन वाटतो, थोडस प्रॉपर कोंगिंग करून घ्या आणि फिनिशिंग करा. ओके, आपल्याला सर्व लाईन लेंथ व्यवस्थित दिसते का एकदा चेक करून घ्या. असा कॉर्नर आला पाहिजे, ठीक आहे. तर आता आपण यानंतर जो हेअरकट करतो त्या लेंथला जाऊया. एकदा आपण याला परत फिनिश करणार आहे प्रॉपर फिनिशिंग मध्ये. कारण हा सेक्शन आपला गाईडलाईन म्हणून काम करणार आहे सगळीकडे, ठीक आहे. ओके, आपल्याला गाईडलाईन एकच फॉलो करायची जे की आपण ट्रॅव्हलिंग करतोय, ठीक आहे. टॉपिक काय करणार आहे आपला जो हॉर्स शो सेक्शन आहे त्याचा आपण एक सब सेक्शन बनवणार, त्यामध्ये मर्ज करणार.
ठीक है मार्क्स करून आपल्याला जी आपली गाईडलाईनच्या व्यतिरिक्त हेअर दिसतील ते आपल्याला कटिंग द्यायचे ओके फिनिश सेक्शन छोटे छोटेच घ्या कारण अगोदरचा हेअर कट कोणता आहे लेअर लेअर असल्यामुळे ते वरचे लेंथ कटिंग मध्ये येत नाहीये नाही आले तरी काही अडचण नाही फक्त आपण फिनिशिंग करत चाला ओके आज आपण सगळंच ओव्हरऑल एकदा कोम करून घेऊ कारण लेंथ कुठे जाते याला तयार नाही लेअर मुळे आपल्याला थोडस अनइवन वाटत पण खूप छान वरचे हे जे हेअर आहे ते शॉर्ट झालेले अगोदर लेअरचे ते पूर्णपणे वरन ओव्हरलॅप होतात ठीक आहे पद्धतीने कट बनवायचं नंतर इन साइड टर्न सेट करायचं ठीक आहे ज्यावेळेस आपण एक नेक्स्ट लेवल अजून एक कटिंग देऊ ना त्यावेळेस तो या लेवलला ही जी ग्रो आहे ही ग्रो आपण इथे काउंट करू नेक्स्ट टॉप त्याच्यास आता आपला हा शोल्डरला अटॅच झाला आपण नेक्स्ट काय करू मिड शोल्डर घेऊ त्यानंतर इयरचा लोअर पॉइंट घेऊ हा हा इथे ह्या सेम सिमिलरला एक स्कूल गर्ल्स वगैरे त्याला आपण तो हेअर कट देऊ शकतो बघा ठीक आहे